तर ठाणे जिल्ह्यामधल्या कुपोषणाची ही सगळी बातमी आम्ही दाखवली. राज्यभरातनं फोन आले, विशेषतः पुण्या मुंबईतनं भरपूर फोन कॉल्स आले आणि अनेकांनी तर आम्हाला ही सगळी बातमी पाहिल्यानंतर खूप अस्वस्थ झालं. आपण रोजच्या जेवणामध्ये इतकं सगळं अन्न वाया घालवतो आणि काही मुलांना खायला मिळत नाही हे पाहून सगळेच अस्वस्थ झाले. पण आमचं लक्ष लागलं होतं सरकारकडे, सरकार याची दखल घेते का, यासाठी आम्ही सातत्यानं ही बातमी दाखवत होतो. आणि अखेर झी मीडियाचा या दणक्यानंतर सरकारला जाग आली. उद्या आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड आणि राज्यमंत्री राजेंद्र कुमार गावित कुपोषणग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. तिथल्या परिस्थितीची ते पाहणी करणार आहेत. आणि आता अशी अपेक्षा आपण सगळेजण करूया की स्वतः आदिवासी असलेले हे दोन आमचे मंत्री आमच्या आदिवासी बांधवांच्या मुलांचं जे कुपोषण होतो आहे त्यावरती अत्यंत गांभीर्यानं काहीतरी निर्णय घेतील. विशेषतः पावसाळ्यात आदिवासी बांधवांना रोजगार नसतो, त्यामुळे कुपोषण वाढीला लागतं, त्यावर तातडीनं निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा आहे. तिथल्या ज्या असं आहे की एकूणच मूळ कुपोषणाचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणापेक्षा थोडं जास्त झालेलं आढळतं आहे. आणि म्हणून तिथलं कुपोषण कशामुळे आहे, त्या कुपोषणाची काय परिस्थिती आहे, काय अडचणी आहे, मी स्वतः उद्या त्या भागातच चाललो. उद्या मी स्वतः जव्हार मोखाडा आजही मी त्या इकडे अडचणीच्या देवरेन त्या भागात जाणार आहे. मग मी स्वतः त्याची पाहणी करणार, राज्यमंत्री तू माझ्याबरोबर आम्ही दोघेही जाऊन पाहून येणार आहे. आणि त्याच्यानंतर सविस्तर त्या संबंधीची मीटिंग काय कुठे दोष आढळतील, महिला बालकल्याण, आरोग्य खाते, नागरी पुरवठा आणि या सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन त्याच्यावर विचार केला पाहिजे. आणि याची अतिशय गंभीर नोंद आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.